नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौपदोत्याचे प्रकार यावर आधारित आपण काल एक प्रश्न पाहिला होता पहिल्या या घटकामध्ये. आता दुसरा प्रश्न आहे माझा. एका चौरसाचा कर्ण 25 वर्गमूळ चिन्हा 2 सेमी असेल तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती. हा प्रश्न आपल्याला 2019 विचारला होता. 2019 तर त्याचे पर्याय दिले 625 चौरस सेमी, दुसरा पर्याय 525 चौरस सेमी, त्यानंतर तिसरा पर्याय 825 चौरस सेमी आणि चौथा पर्याय 725 चौरस सेमी असं दिलेलं आहे. आपल्याला चौरसाचा कर्ण दिला आणि चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं. तर यामधून आपल्याला चौरसाची आकृती माहिती गरजेची. या पद्धतीनं चौरसाची आकृती याला नाव दिल्या ABC क्लॉकवाईज किंवा एपिक्लॉकवाईज. यामध्ये आपल्याला चौरसाचे गुणधर्म माहिती पाहिजे, जे आपण गुणधर्म पहिल्या घटकाचे पाहिलेले सुरुवातीला पहिल्या भागामध्ये. तर हा जो चौरसाचा कर्ण आहे किती दिलेला आहे तो 25 वर्गमूळ चिन्ह 2 सेमी. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात हा गुणधर्म महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्रत्येक कोण काटकोन, काटकोन म्हणजेच 90° असतो हे एक माहिती पाहिजे आपल्याला. ह्या दोन बाबी आपल्याला जर माहिती असेल, चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात, चौरसाचे चारही कोण हे 90° असतात, तर यावरून आपल्या लक्षात येईल काही आकृती या पद्धतीने तयार होतो. हा कर्ण केला त्यानंतर आपण हा चौरसाचा हा जर भाग घेतला, आपण दोन भाग झाले कारण त्याचा हा एक भाग घेतला, तर या ठिकाणी त्रिकोण ABC हा त्रिकोण तयार होतो. यामध्ये माप कोण ABC बरोबर 90°. जर त्रिकोणामध्ये एका कोणाचं माप जर 90° असेल तर आपल्याला माहिती आहे पायथागोरस प्रमेयानुसार किंवा पायथागोरस सिद्धांतानुसार आपण सांगू शकतो कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. ठीक आहे, या ठिकाणी पायथागोरस प्रमेयानुसार हे महत्त्वाचं या ठिकाणी हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. पायथागोरस सिद्धांत काय, पायथागोरस प्रमेय काय, कर्ण वर्ग, कर्ण 90° कोनासमोर बाजू, 90° कोनासमोर असणारी बाजू AC वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजू AB वर्ग अधिक BC वर्ग. या ठिकाणी आपल्याला बाजू माहिती नाही, बाजू आपण एक्स घेऊ, एक बाजू एक्स घेतली तर सर्व बाजू एक्स आहे. AC माहिती आपल्याला 25 वर्गमूळ चिन्हा 2 कंसावर x² + x² 25² = 625 * वर्गमूळ चिन्हातील वर्गमूळ केला त्याचं काढून टाकणार, त्या ठिकाणी 2 आहे, त्या दोन्हीची बेरीज 1 आणि 2 x² 2 तिकडे गुणिले इकडे आल्यानंतर काय म्हणजे भागी भेटेल 625 * 2 * 2 = x² हा कॅन्सल झाले म्हणजे 625 * x² तर वर्गमूळ काढायचं, वर्गमूळ जर काढलं तर x = 25 म्हणजेच चौरसाची बाजू किती आली 25 सेमी आली. यावरून आपल्याला आता चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, क्षेत्रफळ चौरसाचं बाजू वर्ग. पंचवीसचा वर्ग किती, 625 * 625 आहे का पर्याय पहा बरं 625 पहिला पर्याय. एक या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पायथागोरस प्रमेय माहिती पाहिजे, त्यानंतर चौरसाच्या सर्व बाजू माहिती पाहिजे, त्यानंतर चौरसाचे कोण माहिती पाहिजे, त्या ठिकाणी सर्व
उदाहरण आप साधारण सोप्या पद्धति अर्धा एक मिनटा मध्य पूर्ण करू शकतो।